अहमदाबाद इथं सुरु असलेल्या वॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दिवस अखेर भारतानं दहा षटकात बिनबाद छत्तीस धावा केल्या असून भारत चारशे चव्वेचाळीस धावांनी पिछाडीवर आहे आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात ऑस्ट्रेलियाच्या चार बाद दोनशे पंचावन्न धावांवरून झाली सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या एकशे ऐंशी आणि कॅमरून ग्रीननं केलेल्या एकशे चौदा धावांमुळे तसंच टॉड मर्फीच्या मिळालेल्या एक्केचाळीस धावांमुळे ऑस्ट्रेलिया संघानं आज दुसऱ्या दिवशी एकशे सदुसष्ट षटकं दोन चेंडू सर्व बाद होत पहिल्या डावात चारशे ऐंशी धावा केल्या रविचंद्रन अश्विननं सर्वाधिक सहा मोहम्मद शमीनं दोन गडी बाद केले भारताच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली असून दिवसाचा खेळ संपला तेव्हा मैदानावर कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा सतरा तर शुभमन गिल अठरा धावांवर खेळत होता